क्लास कर वीडियो कर ले वीडियो कर ले वीडियो कर ले सुरू करा की प्रात्यक्षिक हां तुम चालू करा की सांगतो सर्व दिला आमचे पोलीस महामार्गाचे एडीजी म्हणजे अपर पोलीस महासंचालक श्री कुशल कुमार उखाटे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आमचे एसपी श्री संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग 100 या केंद्राकडून आपण महामार्ग मृत्यूंजय दूत हा प्रोग्राम राबवत आहोत जेणेकरून याची संकल्पना अशी आहे त्यांची की पूर्वीक असं होतं की रोडवरती अपघात झाला तर त्याला आपण सहकार्य करतो तर ती पोलीस स्टेशनचा किंवा कोर्टाचा ससेमीर आपल्या मागे लागेल असं कोणाला वाटून ते सहकार्य न करणं ह्या पद्धती होत होत्या तर आता तसं नाही कमीत कमी ती गोष्ट प्रत्येकाच्या डोक्यातून काढायची आणि एखाद्याचा जीव वाचावा ही संकल्पना साहेबांच्या दृष्टिकोनातून पुढे येत आहे तर प्रत्येक गावामध्ये गॅरेजवाले असो डॉक्टर असो पेट्रोल पंप रोडच्याकडचे प्रतिष्ठित किंवा असा समाजकार्य करणारे असल्या लोकांना समोर घेऊन रोडवरचा एखादा अपघात झाला तर यामधून एखाद्याचा जीव वाचावा अशी संकल्पना पुढे येत आहे त्यातून आपल्याला काय करायचं सुरुवातीला अपघात झाल्यानंतर त्यासाठी डॉक्टर मोरे साहेब आहेत ते थोडंसं मार्गदर्शन आपण पाहतो इकडे इकडे पुढे पुढे आपण पाहतो या पुढे या जरा बदल आपण पाहतो की रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून जे गुन्हेगारी जगतावर सतत घाडीप्रमाणे नजर ठेवतात त्याच्यामुळे आम्हा जनसामान्यांना जी काही सुखाची आणि शांततेची झोप लागते असे सर्व आपले पोलीस दल म्हणजे समाजरक्षक दल की ज्यांचं सदरक्षण आहे खलनगर आहे ह्या पद्धतीचं ब्रीदवाक्यान त्या बोधावर आरूढ होऊन ते परित्राणाय साधुनाम विनाशाय जे दुष्कृतम ह्या भावनेने श्रीकृष्णाची भूमिका आजच्या या कलियुगामध्ये या महाभारतामध्ये थोडक्यात आपण कलियुगाच्या या महाभारतामध्ये ते सदैव तत्पर राहतात आपण पाहतो की कोरोना योद्ध्यामध्ये पण कशा पद्धतीने ते करतात काम आणि अजून की जे सणवार असतील किंवा कुठल्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम असतील तर स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून जे रात्रंदिवस ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता जे सदैव कर्तव्यावर तत्पर असतात म्हणजे प्रत्येकाच्या केवळ स्वतःचं वैयक्तिक कुटुंब न मानता ते वसुधैव कुटुंबकम जे आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे की हे विश्वजी माझे घर अशा भावनेने जे कार्य करतात त्याच्यामुळे आम्ही आमचे जे प्रत्येक त्योहार असतील सण असतील जे काय ते आम्ही आमच्या परिवारावर खुशीने मनवू शकतो तर त्यामध्येच एवढं सगळं करणारे हे जे देवदूत आनंददूत आहेत त्याच्यामध्येच हे मृत्युंजय अशा प्रकारचं एक नवीन स्थापना त्यांनी करण्याचा जो प्रयत्न करत आहेत की खरोखर जेव्हा एखादी घटना महामार्गावर असेल किंवा कुठेही घडत असेल तर ती जी डिझास्टर मॅनेजमेंट असते किंवा इमर्जन्सी असते ती केवळ 10 मिनिटाची असते आपल्याला माहिती आहे की श्वास जर बंद पडला तर मनुष्य हा 3 मिनिटात ते 5 मिनिटामध्ये मरतो त्याच्यामुळे प्रत्यक्षात जो पहिला व्यक्ती तिथं येतो तर अशा वेळेस आपण ज्यांना एक आनंददूत देवदूत म्हणून आपण ज्यांचा विचार करतो ते पोलीस किंवा काही कर्मचारी तिथं असतात शेजारी जे म्हटलो आपण की विविध प्रकारचे व्यापारी किंवा जे असतात ते येऊन ते जे प्रथम उपचार तिथं करतात त्याच्यावरच त्याचं लाईफ हे अवलंबून असतं कारण कोणीही व्यक्ती नाकतोंड दाबून हा 3 मिनिटाच्या ते 5 मिनिटाच्या वर राहू शकत नाही अशा वेळेस जेव्हा डिझास्टर कुठलंही घडतं त्यावेळेस सर्वप्रथम आपण गेल्यानंतर तर काय पाहायचं तिथं तर आपल्याला लक्षात यावं की जर एखादा व्यक्ती तिथं पडलेला असेल तर गेल्यानंतर खाली नाही पडलं झोपणार नाही त्याच्यावर आहे का कोण एखादं झोपायला तसं ना करो खाली अपघातात पडलेला असतं का त्या पोझिशन मधून त्याला उचलून वर टाकायचं हा
खाली काय ट्रान्सफर लागेल ट्रॉली सुद्धा सामान आहे थोडा अलीकडे घ्या म्हणजे आपल्याला बेसिक अशा प्रकारे मार्गदर्शन करून करण्याची जी संधी उपलब्ध होत आहे ती खरोखर एक मी आमचं एक आरोग्य क्षेत्राचं भाग्यच आम्ही समजतो. ते जेव्हा अशा प्रकारे विक्टिम पडलेला असतो त्यावेळेस सुरुवातीला डॉक्टर ए बी सी डी असं लक्षात ठेवायचं की डेंजर ज्यावेळेस आपण त्याला वाचवायला जातो कुणीही एक आपण सामान्य व्यक्ती म्हणून की स्वतःला कुठला धोका नाही ना त्या ठिकाणी की बाबा अजून दुसरी कुठली गाडी येते किंवा इतर काही ज्वलनशील पदार्थ तिथं पडलेला आहे बाकी इतर गोष्टीचा आधी विचार करायचा त्यानंतर आपण रेकग्नाईज करायचं तिथं जाऊन आणि बाकीच्यांना मदतीला थोडंसं बोलवायचं गेल्याबरोबर पहिल्यांदा ए बी सी डी लक्षात ठेवायचं की ए फॉर एअरवे एअरवे म्हणजे जे काही त्याचा श्वास श्वास चालू आहे का कारण आपल्याला माहिती आहे तीन ते पाच मिनिटांमध्ये हा श्वास जर व्यवस्थित घेतला नाही तर मरण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आपल्याला एअरवे व्यवस्थित चालू आहे बघण्यासाठी त्यामध्ये तीन गोष्टी बघायच्या की फील लिसन आणि लुक अशा पद्धतीने पहिल्यांदा बघायचं त्याची छातीवर खाली होते का त्यानंतर काना लावून बघायचं की होते का व्यवस्थित श्वास श्वास थोडंसं आपल्याला लक्षात येऊन जाते व्हायचा श्वास चालू आहे का नाही जर समजा हे पहिल्यांदा ए बी म्हणजे ब्रिदिंग त्याचं व्यवस्थित श्वास चालू आहे की आपण बघू शकतो त्यानंतर सी फॉर सर्क्युलेशन म्हणजे रक्तपुरवठा व्यवस्थित चालू आहे का नाही बघण्यासाठी इथं कॅरोटिड आर्टरी असते इथं जर आपण दाबलो तर आपल्याला पल्सेशन अशा पद्धतीने जाणवते हे जरी कळलं नाही तर डाव्या बाजूला गरज असते तर सरळ चालणार आपण बघू शकतो की काय चालू म्हणजे एअरवे ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन ह्या तीन गोष्टी सुरुवातीला बघितल्यानंतर जर आपल्याला कळलं की पेशंट अरेस्टमध्ये आहे म्हणजे त्याचं श्वासश्वास आणि हृदय हा काम करत नाही आहे थांबलेला आहे मग त्यावेळेस काय करायचं की पुढचं जे मेन्यूवर आहे जर आपल्याला चेस्ट कॉम्प्रेशन थोडीशी असते त्याला घेऊन जे निपल आहेत आपले त्याच्या खालच्या बाजूला देऊन एक जवळजवळ 30 वेळेस अशा पद्धतीने तुम्ही करू शकता सुरुवातीला की ज्याच्यामध्ये आधी एअरवे बघितल्यानंतर म्हणजे इथं देखील पंपिंग झाल्यानंतर हृदयाला आपण एक दाब देतो जे करंट थांबलेला आहे ते आरएसचा जरा पंपिंग करून आपण सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे रक्तपुरवठा चालू होते श्वास देखील चालू होऊन जातो आणि ज्याला मणक्याला हे लागलेलं आहे तर तोंडामध्ये काय का बघण्यासाठी त्याला जॉ क्रश नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये हा खालचा पार्ट वर उचलला जातो आणि फक्त आपण हा करून आपण बघू शकतो असं म्हणजे त्याला हाता येत नाही अशा पद्धतीने जेव्हा आपण हे सुरुवात करून देतो त्याला लक्षात आलं आपल्याला की बा हे आता श्वास घ्यायला लागलाय खोका लागलाय म्हणलं की ह्या गोष्टी आपण थांबू शकतो आणि तेव्हा रिकव्हरी पोझिशन द्यायची रिकव्हरी पोझिशन म्हणजे ती पूर्णपणे एक बाजूवर असा पेशंट हा ते पाय सरळ पोटाला वरचा पाय असा आणि हे खाली अशा पद्धतीने टाकून द्यायची ती रिकव्हरी पोझिशन ज्याच्यामध्ये जीभ अडकत नाही आणि जीभ ह्या साईडला राहते आणि श्वास घेत हा पडून राहतो त्याला सोडायचं मग दुसरी कुठली व्यक्तीम आहे पटपट बघू शकतो आपण आणि हा श्वास घेतो हे करतो ह्याला पटकन रिकव्हरीला टाकून दिलं पुढचं पटकन बघायचं कोणाला काय झालं परत तो पण व्यवस्थित हे करतोय परत तिसरा बघायचा जे जेवढे असतील व्यक्तीम त्यांच्या त्या पद्धतीने आपल्याला पाहून त्यांना कमीत कमी श्वासश्वास करणं आणि तोपर्यंत हे सगळं करत असताना एअरवे बघितल्यानंतर आपण 108 फोन करतोच तेवढ्या 10-15 मिनिटांमध्ये मग 108 गाडी तिथं येते आणि मग सेकंडरी जे काही मॅनेजमेंट आहे बीसीडीची प्रायमरी बेसिक लाईफ सपोर्ट झालं त्यानंतर सेकंडरी ॲडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्टमध्ये जेव्हा 108 गाडी तिथे येते त्याच्यामध्ये पॅरामेडिक्स डॉक्टर्स आणि सगळ्या गोष्टी असतात मग त्यानंतर ते पुढचं ते पाहतात आणि मग एअरवे सिक्युअर करण्यासाठी त्यांना वाटलं तर त्याच्यामध्ये इंट्युबेट करतात श्वास व्यवस्थित घेण्यासाठी आणि त्यानंतर जर काय वाटलं त्यांना तर डिफिब्रिलेटर नाही हे पण मॅनेज करतात त्यानंतर आणि आय व्ही लाईन सिक्युअर करतात पण आता हे झालं इथपर्यंत समजा त्या पेशंटचं जर फ्रॅक्चर वगैरे असेल कुठे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलाही फ्रॅक्चर झाला तर सुरुवातीला तिथे एक अशी सूज येते सूज आल्यानंतर तिथे जो काही रक्तपुरवठा आपल्या शरीरामध्ये असतो ते एक 5.5 ते 6 लिटरपर्यंत रक्त प्रत्येक ह्याच्यामध्ये असतं एका फ्रॅक्चरमध्ये त्या ठिकाणी जर सूज आली तर 1 ते 1.5 लिटर रक्त तिथं येतं म्हणजे एका व्यक्तीला जर समजा एक फ्रॅक्चर असेल तर ठीक आहे एखादा लिटर इकडं आला तर बाकी मॅनेज होऊ शकतं पण 2-3 फ्रॅक्चर असतील तर तिथं 1.5 लिटर तिथं 1.5 लिटर इथं 1.5 लिटर म्हणलं तर जवळजवळ 4 लिटर जर इकडे गेलं तर राहतंच रक्त कमी ती मेंदूला हृदयाला पुरवठा कमी होऊन जातो आणि पेशंट एक्सपायर होतो समजा कुठं रक्तस्राव सुरू झाला तर रक्त फार महत्त्वाचं आहे तिथं डायरेक्ट देतात म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर चांगला आपण बँडेजने पॅक करू शकतो ते येईपर्यंत थांबवून एखादा कुठलाही कापड घ्या टॉर्निकेट असेल टॉर्निकेट घ्या बाकी ह्या पद्धतीने मग जर समजा एखाद्या ठिकाणी फ्रॅक्चर झाला पाय तिथं सूज यायला लागली तर वर आपण तात्पुरतं बांधू शकतो आणि ह्याला इमोबिलाइज करायचं म्हणजे हालचाल जर झाली तर अजून रक्तपुरवठा वाढणार आहे तिथे आणि सूज वाढणार आहे त्याच्यामुळं शेजारी एखादी काठी बांबू किंवा जे काय असेल ते पटकन घ्यायचं आणि इमोबिलाइज करण्यासाठी ते पट्ट्या किंवा जे काय असेल ते बांधून त्याच्यावर इकडे रुमाल आणि इकडे रुमाल बांधून टाकायचं म्हणजे हा पार्ट हलायचा थांबला
म्हणजे तिथं रक्तपुरवठा कमी होतो आणि स्टेबिलाईज होऊन जातं, म्हणजे त्याचं रक्त जायचं थांबून जातं अशा पद्धतीने. आणि जर त्याच्या मानेला लागलेला असेल तर मात्र त्याला तिथंच फक्त स्टेबल ठेवायचं, एका बाजूला वगैरे घ्यायचं नाही, श्वास फक्त चालतो का नाही व्यवस्थित बघायचं, हा पार्ट फक्त थोडा उचलून धरायचा. आणि ह्याला कॉलर, हे ज्यावेळेस पुढे पॅरामेडिक्स येतात त्यावेळेस त्यांना कॉलर लावलं जातं आणि 3 ते 4 व्यक्ती त्याला धरून एक जण मानेला सपोर्ट देतात, एक जण इथे, एक जण तिथं, एका अंगावर रोल करतात आणि मग त्याखाली स्ट्रेचर टाकून मग पेशंटला कॉलर लावल्यानंतर ही हालचाल बंद होते. नाहीतर काय होतं की इथून पाठीमधून जो काही स्पायनल कॉर्ड गेलेला असतो त्याच्यावर जर दाब पडला तर आता हे स्पायनल कॉर्डला इंजुरी आहे की नाही कसं कळायचं, तर त्याचे हात पण हालत नाही असंच करून टाकतो, म्हणजे त्या मानेला ते आहे असं कळतं. आणि त्यात जर मान हल्ली आणि त्या जर स्पायनल कॉर्डवर तिथून जो काही मज्जा रुजू जातो त्याच्यावर जर दाब पडला तर पेशंट जागेवर स्टॉप होऊ शकतो. पण कुठलाही हिंस्त प्राणी असेल, बिबट्या असेल, आपण पाहतो की आधी मान पकडतात, तर तिथं दाबलं की तो व्यक्ती मृत्यूमुखी पडतो, बाकी कुठेही चावलं काय झालं तर काही होत नाही. त्याच्यामुळं ह्या पद्धतीने आपल्याला ते मॅनेज केलं पाहिजे. सर अजून पुढची कुठली पॉईंट राहिले आल्यानंतर त्याला जेव्हा मॅनेज करतात, हा मग पॅरामेडिक्स आले, डॉक्टरांनी पाहिलं त्यांना, मग पटकन आपण आता शिफ्ट करताना त्याच्यावर उचलून टाकूया. ते सगळे आमचे दूध आहेत बरं का? हो ना, घ्या दूधच घ्या पुढे. तर अशा पद्धतीने मग पुन्हा शिफ्ट केलं जातं आयु वगैरे लावून आणि घ्या. आणि एवढ्या उन्हामध्ये हे अशा पद्धतीने चटके घेत आपल्या सगळ्यांना प्रात्यक्षिकसाठी सहकार्य केल्याबद्दल यांच्याबद्दल आपण टाळ्या वाजवून घेतो, आपण मदत करू अशा पद्धतीने. तर तुम्ही याचे नाव द्या, तुम्ही माहिती द्या वगैरे विचारत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा मिळून दिले जपलेलं पाहिजे आणि त्याला ऍडमिट करून घेतले पाहिजे. नाव काय विचारण्याची गरज नाही, कोण आहे, कोणी आम्ही हजर केलेला आहे, कोण मदत करणार आहे, तर मदत करणाऱ्याने अवश्य मदत करावी. तुमचं नाव काय पोटात वगैरे येणार नाही, साक्षीदार तुमची ऐच्छिक असते, साक्षी काढणं किंवा न काढणं, परंतु मदत केली हे आपलं चांगलं कार्य आहे आणि सर्वांनी मदत करावी. महामार्गाला बरेच अपघात होतात, त्यावेळेला आपले पण नातेवाईक असतील, तर आपल्याला माहीत असते पण कोण तर कोण मदत करत असते माणूस किती नात्याने. आणि माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे, त्यामुळं जखमीची प्राण पण वाचली जातील. आपण जरी आपली घरी असलो तरी आपले कोणतरी आपली काळजी करतात आपल्या नातेवाईकाची, हे सुद्धा आपल्या सगळ्यात लक्षात येईल. आणि पोलीस नेहमीच आपले रोडवर असतात, हायवे महामार्गावर ते नेहमीच आपल्याला मदत करत असतात अशा वेळेला, त्यांना पण आपण मदत करण्यात भाग आहे. ॲक्सिडेंट झाला तर आपण नुसतं बघून जाण्यापेक्षा त्यांना मदत केली तर त्याचं कार्य निश्चितच कौतुकास्पद होईल. असे आणि पूर्णपणे असं भरलेलं आपल्या शरीराचा आणि पंपिंग करायचं.